नमस्कार फ्रेंड्स, मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटका। आजची रेसिपी मी जी आपल्यासोबत शेअर करणार आहे, ती रेसिपी बघितल्यानंतर किंवा बनवल्यानंतर असं म्हणायला हरकत नाही की तुमच्या चेहऱ्यावरची चमक वाढणार आहे। हो, ती रेसिपी म्हणजे आवळ्याचं लोणचं। आवळा हा विटॅमिन सी रिच आहे, त्याचे फायदे भरपूर अनगिनत फायदे आहेत, जसं की हाडांसाठी मजबूती आणि स्किनसाठी छान असतो, केसांसाठी छान असतो, डायजेशनसाठी छान असतो। तर असा हा गुणकारी आवळा हिवाळ्यामध्ये या सीझनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असतो। तर यापासून आपण भरपूर साऱ्या रेसिपी बनवू शकतो। त्यातलीच एक रेसिपी म्हणजे हे आवळ्याचं लोणचं आहे। हे आपण 2 महिने अगदी फ्रीजच्या बाहेर ठेवून वापरू शकतो आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही ही खूप दिवस टिकण्यासारखं आहे। व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी एक क्विक रिमाइंडर, आपण जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच इंटरेस्टिंग रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील। तर येथे मी 1/2 किलो आवळे घेतले आहेत आणि कुकरमध्ये खाली पाणी टाकलं आहे आणि वरती एका डब्यामध्ये हे आवळे घेतले आहेत आणि 1/2 कप किंवा 1 कप पाणी टाकलं आहे आणि 1/2 चमचा मीठ टाकून हे आवळे मी उकडण्यासाठी ठेवणार आहे। जवळपास 5 व्हिसल मी याचे घेणार आहे। जर आपण डायरेक्ट कुकरमध्ये लावत असाल तर 4 व्हिसलमध्येही होऊन जाईल, म्हणजे 4 शिटी आली तरी आवळे एकदम छान शिजतील। तर येथे बघा, आवळे जोपर्यंत शिजत आहेत तोपर्यंत आपण लोणच्यासाठी जो काही मसाला लागणार आहे तो बनवून घेऊया। त्यासाठी मी घेतलेले आहेत 1 चमचा जिरं, 2 चमचे धने, 2 चमचे सोफ, 1/2 चमचा काळी मिरी, 1/2 चमचा मेथी आणि 2 चमचे मोहरी। हा सर्व मसाला आपल्याला फक्त 1-3 मिनिटासाठी याचा वास सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जास्ती काळ्या रंगावरती परतायचं नाही आहे। आपण येथे बघू शकता कुकरला 4 व्हिसल आलेले आहेत, मी 5 व्हिसल घेतल्या होत्या। तर आता हे मसाले ही भाजून थंड झाले आहेत, ते मी जाडसर वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये। आणि मसाला वाटून घेतल्यानंतर त्या सेम पॅनमध्ये मी 1-3 चमचे शेंगदाण्याचं तेल घेणार आहे आणि ते गरम करून थंड करून घेणार आहे। येथे बघा, आपले आवळे ही पूर्ण शिजले आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर मी आवळ्याचे सर्व सीड्स काढून घेत आहे। आवळे जेव्हा जरासे कोमट असतील ना तेव्हाच आपल्याला हे सगळे सीड्स काढून घ्यायचे आहेत, नाहीतर नंतर निघत नाहीत, त्यामुळे आवळे जास्ती थंड होऊ द्यायचे नाही आहे आपल्याला। तर येथे बघा, अशा पद्धतीनं मी सर्व आवळ्याचे सीड्स वगैरे काढून घेतलेले आहेत आणि आता हा जो आपण मसाला जाडसर वाटून घेतलेला आहे तो मसाला मी आता या लोणच्या म्हणजे आवळ्यामध्ये टाकणार आहे। तर 2.5 चमचे मी टाकलेला आहे, थोडासा मोठा चमचा आहे, 1/2 चमचा काळे तीळ, 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा मीठ, नॉर्मल मीठ आणि 1/2 चमचा काळं मीठ टाकलेलं आहे, 1/2 चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं म्हणजे आपल्याला ज्या प्रमाणात लाल तिखट हवं आहे त्या प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे, मी 2 चमचे वापरलेलं आहे। आपण काश्मीरी लाल तिखटही वापरू शकता। आणि जे गरम करून थंड करून घेतलेलं तेल आहे ते वरतून टाकायचं आहे। फक्त ओला मसाला होण्यापुरतं आपल्याला तेल टाकायचं आहे, जास्ती तेल टाकण्याची अजिबात गरज नाही। जास्ती तेल टाकल्यामुळं तेलाचा वास नंतर नंतर येऊ शकतो लोणच्याला। आणि आपण बघा, अशा पद्धतीनं झटपट आणि चटपटीत असं आवळ्याचं लोणचं एकदम तयार आहे। हे लोणचं आपल्याला काचेच्या स्वच्छ धुतलेल्या बरणीमध्ये, कोरड्या करून घेतलेल्या बरणीमध्ये ठेवायचं आहे। आरामात 2 महिन्यापर्यंत टिक